सकीर न मी आता तुम्हाला माप दाखवते आहे। तिची उंची 13.5 आहे, छाती तिची 40 आहे, शोल्डर तिचं 5.5 आहे, मोंढा 6.25 आहे, कमर 34 आहे, दंडघेर 6.5 आहे, तिची बाही उंची आहे 5.5, पुढील गळा आहे 6, मागील गळा आहे 8। आता मी तुम्हाला माप दाखवते आहे। उंची खूप कमी आहे त्या बाईची, आपल्याला 14 पुढं उंची असलेलं ब्लाऊज आपण दाखवलेलं आहे, आता तिची उंची 12.5 आहे। आता मी तुम्हाला दाखवते, हे बघा आपण आता इथं 6 घेतलेलं आहे, आपण शोल्डर तिचं आलं 5.5 घेतलेलं होतं, पण आपलं शिवण्यात जाईल त्यामुळे आपण 6 घेतोय। इथं आहे 6.5, मोंडा 6.5 घ्यायचा आहे आपल्याला। तिची छाती आहे तिची 10.5 घडी आहे, 1.5 इंच आपल्याला ॲड करायचं, म्हणजे आपल्याला तिची पूर्ण घडी टाकायची आहे 12.5। गळा घ्यायचा, रुंदी घ्यायची तिची 2.5, गळा घ्यायचा पुढील गळा तिचं आलं 6, आपल्याला इथून 1 इंच घ्यायचं आहे वरती, गोल गळा आहे तिचा, तिचा मोंड्याचा मधला भाग घ्यायचा आपल्याला 1.5 इंच, ते आपण कंपल्सरी घेत राहतो। आपल्याला इथून निम्मा करायचं आहे 6.5 च्या निम्मा, आपल्याला 1/2 इंच घेतलेलं आहे, आपण तिथून असं आखून घेणार आहे। मी तुम्हाला वेगवेगळं माप दाखवते, तुम्ही लक्षात घ्या। बघा आपल्याला इथून तिचं आला घ्यायचं आहे 2 इंच, इथून घ्यायचं आपल्याला 5 इंच। आता आपण खालच्या साईडला जाऊ, तिचं कमर आहे 34, आपण मोजून घेऊया तिचं ब्लाऊज आलेलं आहे, कमर आपण मोजून घेऊया, काही टायमाला जास्त पण राहतं। हे बघा आपण कमर मोजून घेऊ तिचं, हे बघा तिचं 33.5 आहे, मी 34 घेतलं होतं, 33.5 आहे। आपल्याला 33.5 निम्मा करायचं आहे, काही करायचं नाही, आपल्याला टेप असं धरायचं, असं निम्मा करायचं। निम्मा किती होतं आपल्याला 16.5 येतं, 16.5 निम्मा करायचे। टेपशीच खेळायचं, बाकी नाही काही वजा बिजा काही करायचं नाही। टेपशी 8 येते, आपण 8 घेतोय खाली। इथून 1 इंच घेतोय, इथून 1.5 इंच घेतोय, हे बघा आपल्याला किती फरक पडतोय। इथून आपल्याला डायरेक्टली 1 इंचाचा फरक पडला आहे, आपण डायरेक्ट माप घेतलं ना, वरचं माप घेतलं तसं आपण खाली माप घेतलं तर आपल्याला किती फरक पडला आहे, 1 इंच समजूनच घ्या, 1 इंचाचा फरक पडतो, म्हणजे कमरेचा भाग जास्त होतो, आपल्याला तो कटिंग करून घ्यायचा आहे। प्रत्येक बाईचं माप वेगवेगळं असतं। आपल्याला इथून 2.5 घ्यायचं आहे, योगपट्टी इथून 1 इंच वाढवायचं, हे आपण प्रत्येक ब्लाऊजला घेणार आहोत। इथून आपल्याला 2.5 घ्यायचं, इथून आपल्याला 3.5 घ्यायचं, डायरेक्ट आपल्याला रेगवरून घ्यायचं आहे, ते डायरेक्टली माप घेऊन असं रेगवरून घ्यायचं। आपल्याला डायरेक्ट इथून असं 1 इंच घेतून आपण तिथून आपल्याला असं घेऊन टाकायचं आहे, क्रॉसमध्ये घेऊन टाकायचं असं। आपल्याला तिची कटोरीचं माप मोजून घ्यायचं आहे, प्रत्येक बाईचं कटोरीचं माप मोजून घ्यायचं, किती आहे काय, म्हणजे आपल्याला कमी जास्त होत नाही। हे बघा तिचं शिवून शिवून तिचे 7 आले,
तर आपल्याला किती घ्यायचं आहे लिखून 7 इंच घ्यायचं आहे इथून आपल्याला 1.5 इंच काढून घ्यायचं आहे 1.5 इंच इथं मार्जिन करून टाकायचं इथून आपल्याला मोजून घ्यायचं तिची 10.5 ची घडी आहे बस इथून मोजून घ्यायचं आपल्याला इथे 1.5 इंच घ्यायचं आपल्याला जास्त नाही घ्यायचा 1.5 इंच घ्यायचं आहे फटीने डायरेक्ट असं वरून घ्यायचं बघ आपल्याला हे शिवण्यासाठी आपल्याला गरज पडते याची आपल्याला कटिंग करून घ्यायचं एवढं जास्त माप नको कपडा जास्त लागतो माप जास्त काय लागत ते शिवण्यामध्ये बायका म्हणतात जास्त शिवण्यात पण नको आहे याच्यावरच आपल्याला कटोरी साखर काढून घ्यायचं सात कटोरी आपली तर तिथे 9 येईल तर आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे ना आपल्याला कागदच पुरवायचा आहे मापणी पुरवायचं गळा काढून घ्यायचं तिची उंची कमी असल्यामुळे कटोरीचा आकार बघा कसा येतो हे बघा ब्लाऊज पीस उंची कमी असल्यामुळे माप किती उंचीला कमी आले तिचा आपण मांगचा गळा काढून घेऊ मांगचा गळा 8.5 घ्यायचा आपल्या शिवण्यात 1.5 इंच जाऊ द्यायचं आहे हे बघा गळा इथून वरतून बी 2.5 घ्यायचं आहे आपल्याला पट्टीने आपण घ्यायचं मागचा पण गळा काढून घेतला दोन्ही झाले आपल्याला आता कटोरीचा भात काढायचा आहे बाईचा भात करून घेऊ पहिले हे बघा आपण आता मोजून घेऊ तिथं आपल्याला किती घ्यावं लागेल ते हे बघा असं मापून द्यायचं याच्यावर असं मापून द्यायचं मोजून घ्यायचं आपल्याला इकडं 1.5 इंच सोडून द्यायचं हे बघा असं मोजून घ्यायचं 9.5 पाई टाकायची 9.5 बाई मधून आपल्याला 9 इंचाचीच बाई टाकायची पूर्ण बाई घ्यायची आपल्याला 10 इंच हे बघा पूर्ण बाई 10 इंच आहे साडेसहाची बाई घ्यायची तिची इकडून बी 6.5 घ्यायचे डायरेक्ट आपल्याला असं मग पाकून घ्यायचं आपल्याला इथून 3 इंच घ्यायचं आहे मोंड्याच्या खोलीमध्ये आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे इथून पहिले मोजून घ्यायचं बाईचं बघा इथं इथं तिचं आलं किती येतं मोंड्याच्यामध्ये
सव्वा सात येतो, सव्वा सात आला आहे, आपल्याला सव्वा सातच घ्यायचं आहे। आपल्याला गुंडाळी राखून घ्यायचं, सव्वा सात आला तिथं येतो। आता आपल्याला डायरेक्टली कोणाचा आकार घेऊन टाकायचा, आपल्याला इथून तिथं आलं दंड घर किती आहे मोजून घ्यायचं आहे। सगळं मापमोप करून करायचं, बघा तिचं सव्वा सहा आलंय, तर आपल्याला सव्वा सहा तिचं मेन म्हणजे फिटिंग आपल्याला सव्वा सहा आहे, तर आपल्याला त्याच्यावरती फक्त 1.5 इंच घ्यायचं आहे, 1.5-2 इंच घेऊन टाकायचं शिवण्यामध्ये जातं। हे बघा सव्वा सहा आपल्याला तिथून 1.5 इंच घ्यायचं आहे, 2 इंच तरी घेऊन टाकायचं। असं दंड म्हणजे कपडा वाळायला जात नाही मग असं। हे बघा आता तिचं आपण कटोरीचं माप काढतोय, आपल्याला पहिले आपण घ्यायचं आहे, मार्किंग करायची आपल्याला, त्याच्या मार्किंगप्रमाणेच आपल्याला राखायचं आहे। हे बघा आपण आता साकून घेतोय पूर्ण, हे बघा आता आपल्याला इकडं डायरेक्टली इथून 1.5 इंच घ्यायचं आहे, आपल्याला 1.5 इंच घेऊन डायरेक्ट आपल्याला असं इथून 9 इंच घ्यायचं, आपल्याला फक्त इकडं 1/2 इंच वाढवायचं आहे, 4.5 घ्यायचं आहे इथून मंदभागी टॉक्स मार्गे मार्किंग, इथून 1.5 इंच घ्यायचं आहे, आपल्याला आखून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित आखायचा, शिवण्यासाठी ठेवायचं फक्त, आपल्याला जास्त नाही ठेवायचं। इथून डायरेक्ट पट्टीनं आपण घ्यायचं आहे, थोडं पुढं घ्यायचा 1/2 इंच तरी पुढं घ्यायचं, इथं आपण घ्यायचं असं प्रत्येक कटोरीला इकडं 1/2 इंच तरी घेऊन टाकायचा, कारण आपल्याला शिवण्यात जातं दोन्ही बाजूला। डायरेक्ट आपल्याला असं आपण घ्यायचं आहे, थोडं खाली घ्यायचं आहे, आपल्याला कटिंग करायचं आहे। जास्त मोठी कटोरी पण नाही ठेवायची, कारण मग ढिल्ली कटोरी होती आणि छातीला व्यवस्थित बसत नाही माप। हे बघा कसा गोल आकार आला यायचा, बघा तुम्ही। आता मी सांगते, हे बघा हा कटोरीचा भाग आहे, आपण हा कटोरीला जॉईन करून बघू। हे पण हे बघा असं इथून घेतल्यानंतर आपण 1/2 इंच थोडंसं वाढवा घ्यायचा खाली, कारण शिवण्यामध्ये जातं ना, आपण थोडं ढिलं शिव ठेवणार आहे, 1/2 इंच तरी वाढवा ठेवायचं खाली कटोरी, म्हणजे आपल्याला शिवण्यात जातं, म्हणजे हा बाजू गोळा होत नाही, हे ताट बाजू येते आणि कटोरीचं आकार व्यवस्थित बसतो। हे बघा हा बॅकचा भाग झाला, हा बाही झाला, हा कटोरीचा भाग, फ्रेंडचा भाग आणि योक पट्टी। आता मी तुम्हाला पूर्ण माप दाखवलं आहे, उंची कमी आहे त्या बाईची,
आणि ब्लाऊजचं माप भरपूर मोठं आहे, 42 आहे. तर बघा मी आता तुम्हाला हे पूर्ण कसं शिवते काय तुम्हाला मी आता लगेच थोड्या आणि कटिंग करून दाखवते कपड्यावर. आणि संध्याकाळी नाही तर मग उद्या मी तुम्हाला टिचिंग करून दाखवणार आहे पूर्ण ब्लाऊज. तुम्ही व्हिडिओ बघा आणि लक्षात घ्या मी माप कसं काढलं काय काढलं. आपण हा भाग कमीच घेतलेला आहे, योगपट्टीचा मापशीरच घेतलेला आहे आपण, त्यामुळे आपल्याला गरज नाही आहे कापायची. हे बरोबर एवढा भाग बसणार आहे. कटोरीचं पण आपण बरोबर काढलेलं आहे. आता आपण याच्यावर मेन कटोरी काढून आपण कपड्यावर त्याच्यावर मी तुम्हाला कटिंग करून दाखवाल किती मोठं टक्स घ्यायचा काय घ्यायचं. आता सध्या नाही दाखवते तुम्हाला मी, व्हिडिओ मोठा होतो. कसा व्हिडिओ वाटतो तुम्हाला सांगा, कळवा, कमेंट करा. काही अडचणी असल्या, काही तुम्हाला वाटलं बा मावशी कशी शिकवती कसं तुम्हाला समजत नाही तर मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला सगळं पद्धतशीर सांगेल. याच्यामधून मी मला हे कराल ना कमेंट, त्याच्यामधून मी तुम्हाला सांगेल कसं करायचं काय करायचं. तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहील. आता मी डिझाईनचे गळे घेणार आहे. आता माप तुम्हाला दाखवलं आहे, तुम्हाला माप लक्षात नसेल आलं तर मला तुम्ही हे करून मला कळू शकतात माप कसं तुमच्या लक्षात नाही आलं ते. तर मी तुम्हाला सांगेन मग कमेंटद्वारे.